ऐन दिवाळी सणामध्ये मिरज तालुक्यातील बोलवाड गावावर शोककळा पसरली आहे. सोमवारी सायंकाळी चारचाकी गाडीच्या अपघातात 3 तरुणांचा जागीच मृत्यू झाला आहे तर 1 जण गंभीर जखमी झाला आहे. राजू भोसगार वय वर्ष 36, दस्तगीर शेख 31, बंदेनिवास सय्यद 32, सर्व राहणार बोलवाड तालुका मिरज असे मयत तरुणांची नावे आहेत. या तिघांचा जागीच मृत्यू झाला आहे तर इप्पू नायकवाडी वय 30 राहणार बोलवाड हा या अपघातात गंभीर जखमी झाला आहे. अपघात झाल्यानंतर येथील नागरिकांनी 108 रुग्णवाहिकेतून सर्वांना मिरज शासकीय रुग्णालयात दाखल केले तर एकावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मिरज तालुक्यातील बोलवाड गावातील हे सर्व रहिवासी असून बेडक रस्त्यावरून बोलवाडकडे येत असताना चारचाकी गाडी पलटी होऊन रस्त्याकडील खड्ड्यात पडली, त्यामुळे यातील 3 जण मयत झाले आहेत. या घटनेने ऐन दिवाळीत बोलवाड गावावर आणि या कुटुंबियांवर शोककळा पसरली आहे. तर 108 रुग्णवाहिकेचे चालक वैभव पाटील, डॉक्टर अविनाश पोटे यांनी जखमी व मयतांना रुग्णालयात दाखल केले.